हॅलो फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं कस्तुरी मराठीमधला मानाचा तुरा. हा चॅप्टर डेडिकेटेड आहे पी व्ही सिंधू यांना. आता आपण पाहूया प्रश्न आणि उत्तरं. तर पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ह्यातला पहिला, पी व्ही सिंधू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? येस, हां करेक्ट, बॅडमिंटन. आपण हे कसं लिहायचं? पी व्ही सिंधू बॅडमिंटन या खेळासाठी प्रसिद्ध आहे. आता बघूया दुसरा प्रश्न, पी व्ही सिंधू यांच्या आई वडिलांचे नाव काय आहे? पी व्ही सिंधू यांच्या आईचं नाव पी विजया आणि वडिलांचे नाव पी व्ही रमण असं आहे. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघू. तिसरा, पी व्ही सिंधूला कोणकोणते मानाचे पुरस्कार मिळाले आहेत? तर पी व्ही सिंधूला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार हे पुरस्कार मिळाले आहेत. आता चौथा प्रश्न, पी व्ही सिंधू रौप्यपदक केव्हा मिळाले? पी व्ही सिंधूला रौप्यपदक 2016 ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाले. ओके, तर हा झाला आपला प्रश्न अ. आता आपण बघूया प्रश्न आ. तर इथे आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. तर ह्यातलं पहिलं आहे, सिंधू - स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची - खेळाडू आहे. तर आपल्याला इथे दोन रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर पहिल्या रिकाम्या जागी योग्य शब्द आहे, सिंधू ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली महिला खेळाडू आहे. आता ह्यातलंच दुसरं, ऑलिम्पिक खेळात - पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर कोणतं? रौप्य. म्हणजेच ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिसरं बघूयात, ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये - मिळवणारी पहिली भारतीय ठरली. तर काय येणार इथे? बरोबर, सुवर्णपदक. हे पूर्ण होईल, ती जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय ठरली. चला आता आपण पुढचा प्रश्न बघू. यात आपल्याला खेळ आणि खेळाडू यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. फाईन, चला बघूयात कोणते खेळ आहेत. तर खेळ आहेत आपल्याकडे कुस्ती, वेटलिफ्टिंग, क्रिकेट, टेनिस, बुद्धिबळ आणि भालाफेक. खेळाडू कोणकोणते आहेत? नीरज चोप्रा, मीराबाई चानू, विश्वनाथ आनंद, सानिया मिर्झा, योगेश्वर दत्त आणि विराट कोहली. तर कुस्तीसाठी कोण प्रसिद्ध आहे? तर योगेश्वर दत्त. चला जोडी लावू. वेटलिफ्टिंग, गेस, मीराबाई चानू. क्रिकेट, अजून कोण असणार? विराट कोहली. टेनिस, टेनिससाठी कोण बरं? सानिया मिर्झा. बुद्धिबळ, बुद्धिबळ म्हणजे चेस, त्यासाठी कोण? विश्वनाथ आनंद. आणि शेवटचं भालाफेक, तर यामध्ये नीरज चोप्रा. ओके, चला पुढे जाऊयात. हा एक अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आपल्याला या खेळाडूविषयी माहिती मिळवायची आहे. सचिन तेंडुलकर. तुम्हाला माहिती आहे का, सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानतात. तर त्याच्याबद्दल माहिती बघूयात थोडीशी. तर सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरिस शिल्ड सामन्यात 664 धावांची भागीदारी रचली. 1988 तो आपल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 100 धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो फक्त 15 वर्षांचा होता. सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना 1989 पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला.
त्या सामन्यात त्याने वसीम अक्रम, इम्रान खान, वकार युनूस सारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये 11 वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व 2 वेळा तो मालिकावीर राहिला आहे. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दिलीप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले. ओके, तर आज इथेच थांबूया. डोंट फर्गेट टू सबस्क्राईब.